हॅलो, नमस्कार. मी सोनाली. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज आपण ना 38 मापाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत डायरेक्ट फॅब्रिकवरती. तर हा बॅक पॅट मी ऑलरेडी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही बॅक पॅटर्न माझ्या चॅनलवरती बघितला असेल तर. याचा पॅटर्नचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्ही अजून बघितलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देते, म्हणजे तुम्हाला बघता येईल. आणि इथे बघा, उरलेलं मी मेन फॅब्रिक घेतलेलं आहे आणि उरलेलं मी अस्तर घेतलेलं आहे, कारण बॅक पार्ट मी याच्यातूनच तयार केलं आहे. याची स्लीव्ज एल्बो असल्यामुळे मी 1 मीटर अस्तर इथे घेतलेलं आहे. आता इथे अस्तर जे आहे ते मी बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे. त्याचे मेजरमेंट्स आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवरती देईलच. बॉटमच्या बाजूला मी सरळ लाईन आखून घेतली, जेणेकरून आपलं जे फॅब्रिक आहे ते क्रॉस वगैरे होत नाही त्यासाठी. त्यानंतर ब्लाऊजची उंची होती 15 इंच, तर मी 1 इंच प्लस केलेलं आहे शिलाई मार्जिन. तर शिलाई मार्जिन 1 इंच घेऊन मी वरती मार्क केलेलं आहे. आणि आता तिथे जे मार्किंग केलेलं आहे तिथे मी एक सरळ लाईन आखते की जिथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर टोटल जेवढे शोल्डर आहे त्याचं मी हाफ केलं, तर 14.5 इंच टोटल शोल्डर होते, तर त्याचं मी इथे अर्ध करून घेतलेलं आहे. टोटल शोल्डर मी इथे टाकून झाल्यानंतर पाठीमागचा मुंडा मी जेवढा घेतला होता तेवढाच मी पुढचा पण मुंडा घेते. तर मी पाठीमागचा पार्ट इथे ठेवून मी 7.5 इंचावरती मी मार्किंग केलं आहे. व्हिडिओमध्ये बघताय तुम्ही अशा पद्धतीने. आता हा पाठीमागचा पार्ट मी काढून घेतलेला आहे आणि 1.25 इंच जसा मी पाठीमागच्या भागाला उतार दिला होता तसाच मी 1.25 इंच उतार इथे पण देणार आहे. पण मला छातीची लाईन मिळाल्यामुळे मी छातीच्या लाईन मी स्ट्रेट आखून घेतली. ठीक आहे, तर 1.25 इंच उतार. त्यानंतर बंद बाजूकडून 3 इंचावर कंपल्सरी मार्किंग. आणि हे जे 1.25 इंच खाली घेतलेलं आहे तर ते 3 इंच आणि 1.25 इंच असं मी हे क्रॉस जोडून घेतलं आहे, ज्याला आपण शोल्डर उतार म्हणतो, जो बोटनेकमध्ये आपण आर्महोलच्या बाजूला देतो. त्यानंतर इथे जेवढं शोल्डर घेतलं आहे तेवढंच आपल्याला इथे छातीच्या लाईनवरती, म्हणजे जी आपण शोल्डरपासून मुंढा अशी लाईन आखलेली आहे ते सेम आलं पाहिजे. आणि तिथे सरळ आपल्याला एक लाईन सरळ ओढून घ्यायची आहे. सरळ लाईन ओढून घेतल्यानंतर पुढे 1 इंचावर बघा मी इथे मार्किंग केलं आहे आणि ही मार्किंग मी शोल्डरला क्रॉस लाईन परत आखून घेतली. ही जी झालेली आपण पुढच्या मुंडासाठी 1 इंच आतमध्ये घेतलेला आहे. तर जी पाठीमागची लाईन आहे त्या लाईनला मी 1/2 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि त्या 1/2 इंचाचं मार्किंग आणि पुढे आपण जी 1 इंच आतमध्ये घेऊन क्रॉस लाईन आखली त्याला आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने. आता तुम्हाला जर पाठीमागचा मुंडा जर मार्क करायचा असेल तर आताच्या कॉर्नरपासून मी 1/2 इंचावर मार्क केलं, तिथून 1/2 इंचावर मार्क केलायचं. आणि पलीकडची लाईन जी आहे जी शोल्डरच्या लाईनला सरळ आपण आखलेली आहे त्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा. सिम्पल. त्यानंतर आता इथे मी बघा मुंड्याचे आकार देऊन झालेले आहेत. छातीचा 1/4 भाग प्लस 1.5 इंच आणि खाली कमरेचा 1/4 भाग प्लस 1.5 इंच. आता पुढचा भाग आपण कट करतोय की नाही तर इथे आपल्याला टक्स वगैरे टाकायची काही टक्सचं मार्किंग घ्यायची गरज नाही पडणार आहे. जर तुम्ही आधी पाठीमागचा भाग कट करणार आणि नंतर पुढचा कट करणार आहे तर तुम्हाला इथे पाठीमागच्या भागामध्ये 1 इंच टक्स बॉटमला घ्यायचा आहे. ओके, तर असं हे मार्क करून झाल्यानंतर मी हे दोन्ही पाठ जॉईन करून घेत आहे. आता इथे तयार शोल्डर पट्टी आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी तुम्हाला घ्यायची आणि मार्क करायची. तर मी पाठीमागचा भाग घेतला आणि त्यामध्ये जेवढं मार्जिन ॲड होतं तेवढं घेतलं, म्हणजे तयार शोल्डर पट्टी ही मला 3 इंचाची हवी आहे. तर मी पाठीमागे 1/2 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं होतं, जे 1/2 इंच ऑलरेडी त्याच्या गळ्याच्या फिनिशिंगला गेलेलं आहे आणि 1/2 इंच उरलेलं आहे जे बाही जोडण्यासाठी जाणार आहे. तर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की शोल्डर उतार दिलाय त्या बाजूने तुम्हाला शोल्डर पट्टी तयार त्यामध्ये 1/2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि उरलेली तुम्ही बंद बाजूच्या बाजूला गळारुंदी टाकू शकता. तर इथे मी तसं मार्क केलं आहे आणि उंची जी आहे पुढच्या गळ्याची 4.5 इंच आहे. 4 इंच आहे तर मी 4.5 इंचावर मार्क करून घेतलं आहे, चौकोन तयार करून घेतला, पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला. इथे तुम्ही हवा तर पुढे गळ्याला जेव्हा बोटनेक असतो तेव्हा इथे खूप दाटल्यासारखं होतं, तुम्ही हवा तर असा शेप वगैरे तयार करू शकता. आता टक्ससाठी तुम्हाला शोल्डरपासून जो टक्स पॉईंट आहे तो मी 11 इंचावर घेतलेला आहे आणि मध्यातून 3.5 इंचावर घेतलेला आहे आडवा पॉईंट.
आता हा टक्स पॉइंट मिळालेला तिथं मी प्लस मार्क केलेला आहे. आता इथे जेवढा मी टक्स पॉइंट घेतला आहे तर कमरेला मी त्याचा आडवा पॉइंट अर्धा इंच कमी केला, 3 इंचावर घेतला. ही लाईन मी सरळ आखून घेतली आणि वरच्या बाजूला अंदाजे मी प्रिन्सेस कर्वचा आकार दिला आहे. आता कमरेमध्ये आणि छातीमध्ये खूप अंतर आहे आणि साईज पण 38 आहे, त्यामुळे मी टक्सची जी रुंदी आहे 2.5 इंच घेतली आहे आणि ही सुद्धा मी एक क्रॉस लाईन आखून घेतली. ओके, त्यानंतर मी बॉटमच्या बाजूने 1.5 इंचावर मार्क केलं. ओके, आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी ह्याचा आकार देऊन घेतलेला आहे, प्रिन्सेसचा आकार. तर आता हा आकार खूप महत्त्वाचा आहे, हा आकार एकदम व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. तर तुमचा जो प्रिन्सेसचा पफ आहे तो खूप छान येणार आहे. आता हा टक्स आपल्याला मायनस करून कमरेचं मार्किंग करायचं आहे वजा करून. तर बघा मी हा एवढा आपला टक्स आपला वजा होणार आहे. त्यानंतर आपल्याला मुंड्याच्या बाजूला 1/2 इंचाचा टक्स टाकायचा आहे. तर त्याची रुंदी 1/2 इंच, पावपाव इंच दोन्ही बाजूला आणि उंची 2.5 इंच नॉर्मली सगळ्या साईजसाठी आपण घेतो. आता मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तो टक्स घेते, एखाद्या व्हिडिओमध्ये मी तो टक्स घेत नाही. तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही प्रत्येक साईजमध्ये घेऊ शकता. मला जेव्हा पफ खूप जास्त हवा असतो तेव्हा मी हा टक्स घेते. एखाद्या वेळेस चेस्ट कमी आहे आणि कप साईज पण छोटी आहे, त्या टक्स त्यामध्ये मी हा टक्स घेत नाही शक्यतो. मोठ्या साईजमध्ये मी हा टक्स घेते, तर तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. आता ह्या टक्ससाठी आपल्याला 1/2 इंच पुढे एल्बो आर्महोलच्या बाजूला वाढवायचे आणि प्लस 1 इंच पण वाढणार आहे, जे आपलं प्रिन्सेस दोन्ही पार्ट जोडण्यामध्ये जाणार आहेत. त्यानंतर बघा मी इथे कमरेच्या बाजूने टक्स सोडून आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं. तर बंद बाजूकडून मी 3 इंचावर मार्क केलं आहे आणि त्याच्या पुढे मी बघा कमरेचा चौथा भाग घेतला आहे, त्यापुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आणि त्यानंतर पुढे जे जॉईंटमध्ये आणि ह्याच्यामध्ये जाणाऱ्या हुकलूक पट्टीमध्ये त्याच्यासाठी मी 1 इंच वाढवलं आहे पुढे. तर असं आपण हुकलूक पट्टीला इकडच्या बाजूने नाही वाढवत आहे बंद बाजूकडून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बंद बाजूकडून फॅब्रिक डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग नसताल करणार, तर तुम्ही पेपरवरती कटिंग करताना तुम्ही ते केल्यानंतर तुम्ही फॅब्रिकवरती वाढवू शकता. आता मी इथे काय केलं की साईडचा जो पार्ट आहे तो मी मोजून घेतला आणि एक्स्ट्रा 1/2 इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवलं आणि बाकीचा होता तो मी एक्स्ट्रा कट करून घेत आहे इथे. तर झालं आहे आपलं पुढच्या भागाचं मार्किंग. मार्किंग झाल्यानंतर मी इथे बघा हा पार्ट मी अशा पद्धतीने कट करून घेते. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, फक्त तुम्हाला टक्स वगैरे कसे वाढवायचे एवढं जरी तुम्ही लक्षात घेतलं तरी खूप सिंपल प्रोसिजर आहे आणि याचा पपसुद्धा खूप खूप म्हणजे खूप सुंदर होतो. तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लाऊज कसा बसला आहे. तर हे झालं आहे कटिंग. मी मधले दोन्ही टक्स जे आहेत ते वजा करून मी कट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करू. तर बोटनेकसाठी बाहीचं कटिंग काही वेगळं नसतं, सेम आपण रेग्युलर जसं कटिंग करतो बाहीचं तसंच आहे. 4 फोल्ड घेतलेले आहेत मी इथे. ओके, त्यानंतर बंद बाजूकडून उंची प्लस 1 इंच अस्तरची बाही असल्यामुळे मार्किंग केलं. 8 इंचाची बाही आहे, सरळ लाईन आखली. मुंडा खोली जी आहे ती 3.5 इंच मी घेतीये. जसं मी नेहमी सांगते, 6 पेक्षा जास्त बाही असेल तर 3.5-4 इंचापर्यंत तुम्ही मुंडाखोली घेऊ शकता. आता इथे छातीचा चौथा भाग मायनस 1/2 इंच हे मी नेहमी घेते. तुम्हाला बाही कमी पडत असेल तर तुम्ही छातीचा चौथा भाग घेऊ शकता. त्यानंतर मी क्रॉस लाईन आखून घेतली, 1.5 इंच आतमध्ये घेतलंय. शिलाई मार्जिन सकट आपण ही बाही कट करतोय, शिलाई मार्जिनला आतमध्ये घेतलंय. आता हा जो मध्य काढलाय त्याच्या वरच्या बाजूला आपण 1/2 इंच आणि खालच्या बाजूला 1/2 इंच असं मार्किंग केलेलं आहे आणि मी बाहीचे आकार देऊन घेतले. आता बाहीचे खूप सारे इन डिटेल मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर दंडगेर जो आहे तो माझा 12 होता, सो मी दंडगेर आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आहे आणि बाहीला आकार देऊन घेतलेला आहे आणि आता मी ही बाहीसुद्धा कट करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी पाठीमागचा आकार आणि त्यानंतर 2 भाग मोकळे करून पुढच्या मुंड्याचा आकार असे आकार देऊन घेतलेत. आता हे अस्तर जे आहे ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवणार आहोत आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करतात. आता ह्याला डिझाईन असल्यामुळे तुम्ही डिझाईनच्या वेनुसार जाऊन ह्याचं कटिंग करायचं आहे. म्हणजे बघा, कोयरीची डिझाईन वरच्या बाजूला आहे तर मी त्याच पद्धतीने हे डिझाईन अशा पद्धतीने ठेवून मी त्याचं कटिंग करणार आहे. तर हे फॅब्रिक थोडंसं मला कमी पडलं. ॲक्च्युली मी 80 सेंटीमीटरच आणलं होतं, शॉर्ट स्लीव्ज
होते आधी, आणि नंतर मला कस्टमरने सांगितलं की हे जे फॅब्रिक चे जे म्हणजे स्लीव्स थोड्या मोठ्या असू द्यात, त्यामुळे मला फॅब्रिक थोडं कमी पडलं ज्यामध्ये मला खूप ॲडजस्ट करावं लागणार होतं. तर सेम पद्धतीने मी ठेवून याचं एकदम ॲडजस्टेबल कटिंग केलं आहे. शेवटी ब्लाऊज तयार झाल्यानंतर तुम्हाला कळेल, स्टिचिंगचा पार्ट मी लवकरच शेअर करत आहे, बघायला विसरू नका. खूप सुंदर ब्लाऊज होणार आहे हा आपला, पफसुद्धा खूप छान येणार आहे. तर इथे बघा, बाहीचं पण मी कटिंग करत आहे आणि कसा जॉईन द्यायचा हे पण तुम्हाला स्टिचिंगच्या पार्टमध्ये समजून जाईल. ओके, सो मी कटिंग बघा, एवढा पार्ट कमी पडला आहे. तर थोडासा डबल फोल्ड पेपर फॅब्रिक मी घेतलेला आहे आणि कसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने मी इथं ठेवलं आहे, म्हणजे लगेचच काढून घेतलं आहे जेणेकरून आपल्याला नंतर याचा प्रॉब्लेम नको. तर अशा पद्धतीने हे आपलं 38 चेस्टचं प्रिन्सेसचं कटिंग झालेलं आहे. याचं स्टिचिंगचं पार्ट नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे डेली मी व्हिडिओ शेअर करत असते त्याचे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि दर रोज सकाळी आपला 8 ते 8:30 दरम्यान आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो, सो रोज तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याचबरोबर आपले पेड ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, ब्लाऊज मास्टर कोर्स, तर ते तुम्हाला करायचे असतील तर स्क्रीनवरती मी नंबर शेअर केलेला आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि क्लासचे डिटेल्स नक्की जाणून घ्या जर तुम्हाला पेड ऑनलाईन मास्टर कोर्स करायचा असेल तर. ओके, सो नक्की आजच्या व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा.